सत्र न्यायालयाकडून विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना दिलासा मिळालेला आहे। सरकारी वकील इतर खटल्यांमध्ये व्यस्त असल्याने सोमवारची वेळ मागितली आणि त्यामुळे दरेकरांना सोमवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत। 1997 मध्ये दरेकर हे मजूर होते, कालांतराने ते राजकारणात आले असं कोर्टात सांगण्यात आलंय। सोमवारी दुपारी 1:30 या प्रकरणाची सुनावणी आता होणार आहे, त्यामुळे तुर्तास तरी प्रवीण दरेकरांना दिलासा मिळालाय। मी अगोदरच बोललो एम आर ए माग पोलीस स्टेशनमध्ये जे FIR 99/2022 झाला आहे तो फॉल्स एलिगेशन्सवर झाला आहे अँड त्याच्यात कुठचाही ऑफेन्स हा मेड आऊट होत नाही। आज कोर्टाने त्यांना विचारलं की त्यांनी तुमचा तयारी आहे का, त्यांची तयारी नव्हती, त्यामुळे तात्पुरता कोर्टाने सोमवारीपर्यंत आम्हाला प्रोटेक्शन दिली आहे आणि सोमवारी 1:30 परत फुर्दर सुनावणीसाठी ठेवली आहे। पोलिसांना कुठच्याही प्रकारच्या कोएर्सिव ॲक्शन न घेण्याचा निर्देश दिलेला आहे कोर्टाने। तो मुंबई सत्र न्यायालयाकडून सध्या तरी प्रवीण दरेकरांना दिलासा देण्यात आलेला आहे, वकील उपलब्ध नसल्यामुळे पुढची सुनावणी आता सोमवारी दुपारी 1:30 होणार आहे, त्यामुळे सोमवारी यावर नेमकी काय होतं ते पाहावं लागणार आहे। सोमवारपर्यंत प्रवीण दरेकर यांना दिलासा मिळणार आहे। सरकार वकील इतर खटल्यांमध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे आता पुढची सुनावणी ही सोमवारी होणार आहे।